डॉक्टर नवनीत मानधनी सरांचे एम्बिशियस कॉमर्स क्लासेस अकरावी बारावीचे बॅचेस जोरात सुरू फक्त पंधरा हजार रुपयात सर्व विषय एम्बिशियस क्लासेस नागरिकांच्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याबरोबरच वेळेची बचत होण्याच्या दृष्टीने चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने मार्गी लावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी आठ वाजल्यापासून पुणे जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी विभागीय आयुक्त सौरव राव पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एच डी चिटणीस दल तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले नागरिकांच्या सोयीसाठी चान्नी चौकातील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे यासाठी शासनाकडून आवश्यक निधी पुरवला जाईल तथापि दोन्ही महापालिका व महसूल विभागाने भूसंपादनाची कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच या परिसरातील सुशोभीकरणाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या परवानग्या महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मिळवून द्याव्यात चान्नी चौकाची सुधारणा करण्याच्या कामात अडचणी येऊ नये यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी यावेळी केल्यात नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक फाटा ते मोशी रस्ता रुंदीकरण काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे सांगून या मार्गावरील मेट्रोचा समावेश करण्यात येत असल्यामुळे त्या अनुषंगाने भूसंपादनासह अन्य कामे जलदगतीने पूर्ण करावीत असेही ते म्हणाले